कोल्हापूर शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांबरोबरच व्यापारी फेरीवाले आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांची महापालिकेच्या वतीनं अँटीजेन कोरोना चाचणी केली जाते आज बिंदु चौक इथं अँटीजेन चाचणी घेण्यात आली त्यामध्ये चार जण पॉझिटिव्ह आढळले तर जीवबा नाना पार्क इथल्या अवनी संस्था संचलित मुलींच्या वसतिगृहातील बावीस मुलींची अँटीजेन चाचणी घेण्यात आली त्यामध्ये तब्बल तेरा मुली आणि एक शिक्षिका पॉझिटिव्ह आढळल्या त्यांना ताबडतोब कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले रस्त्यावर गर्दी होऊ नये यासाठी लॉकडाऊन असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची महापालिकेच्या वतीनं अँटीजेन चाचणी केली जाते आज बिंदू चौकात पस्तीस नागरिकांची अँटीजेन चाचणी झाली त्यापैकी चार जण पॉझिटिव्ह आढळले त्यानंतर जीवबाना जाधव पार्क इथल्या अवनी संस्था संचलित मुलींच्या वसतिगृहातील काही मुलींना ताप आल्याची माहिती महापालिकेला मिळाली त्यानुसार या ठिकाणी मोबाईल व्हॅन पाठवून एकूण बावीस मुलींची अँटीजेन चाचणी घेण्यात आली त्यामध्ये सोळा वर्षाखालील तेरा मुलींचा आणि एका शिक्षिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला एकाच वसतिगृहातील बावीसपैकी पैकी तब्बल चौदा मुली पॉझिटिव्ह आढळल्यानं खळबळ उडाली आहे पॉझिटिव्ह आलेल्या मुलींची डीओटी आणि महासैनिक दरबार हॉलमध्ये रवानगी केल्याचं महापालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितलं